अलिबागच्या मतदान केंद्रावरून काय नेमकी तिथली आत्ताची परिस्थिती उद्याच्या मतदानापूर्वीची सांगतात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार. भारतीय लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव असलेल्या लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी संपूर्ण देशभर सुरू आहे आणि रायगड लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार आहे आणि या मतदान प्रक्रियेसाठी सर्व तयारी पूर्ण झालेल्या आहे आणि मतपेट्या आणि आवश्यक ते साहित्य नेण्यासाठी इथं मतदान कर्मचारी या अलिबागच्या केंद्रावरती आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भारतीय निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी परदेशी अभ्यासक देखील या ठिकाणी आलेले आहेत. श्रीलंका, बांगलादेश, कझाकिस्तान आणि झिम्बाब्वे या चार देशाचे 7 प्रतिनिधी रायगडच्या या लोकसभा मतदारसंघामध्ये आलेले आहेत आणि आज सकाळपासून ते अलिबाग येथील मतदान जी वाटप केंद्र आहे या मतदान वाटप केंद्रावरती या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करतायत. आता या ठिकाणी व्हीव्हीपॅट कशा पद्धतीने वापरलं जातं आणि त्यामुळे निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोंदी गॅस्ट्रिन. पद्धतीनं पारदर्शकपणे केली जाते. रायगडचे जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे आणि इतर निवडणूक अधिकारी जे आहेत ते या संपूर्ण प्रक्रियेची माहिती या पाहुण्यांना देत आहेत. हे पाहुणे पुढच्या उद्या देखील या संपूर्ण जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया ज्या आहे त्या मतदान प्रक्रियेचा अभ्यास करणार आहेत. दिवसभर ज्या ठिकाणी मतदान केंद्रावर जाऊन ते पाहणी करणार आहेत, कशा पद्धतीनं मतदान केलं जातं याची देखील याचा देखील अभ्यास करणार आहेत. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड.